कोट्यावधी लोक आणि त्यांच्यातील अपार वैविध्य, विविधतापूर्ण भारतीय जीवनाची संपन्न ग्वाही देणाऱ्या बोलक्या कला आणि लोककला, परंपरेला जिवंत ठेवण्याचे काम करणाऱ्या डझनावरी भाषा, प्राचीन संस्कृतीचे ऐश्वर्य लाभलेली ही भूमी आता एका आधुनिक शक्तीमध्ये परावर्तित होत आहे। भारताच्या असंख्य विविधतेमधून आता एक नूतन ऊर्जा सळसळताना दिसते। या परिवर्तनाचा मुख्य गाभा आहे माहिती तंत्रज्ञान। या माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात भारताच्या दिग्विजयी पदार्पणाची ही जणू तुतारीच। एकीकडे भारतातील शहरे जागतिक अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी चैतन्यशील केंद्रे होत असतानाच, दुसरीकडे ग्रामीण आणि शहरी भागात हजारो लोक ह्या विकास गंगेपासून वंचित राहिलेले आहेत। असे अनेक लोक ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही आणि त्यामुळे ते माहिती व सबलीकरणापासून वंचित राहतात। असे दुर्लक्षित आवाज जे भारताच्या यशोगाथेच्या गलबलाटात ऐकूच आले नाही, मात्र आता यापुढे असे होणार नाही। विकासपीडिया वेब पोर्टल अशा दबलेल्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे। माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून दुर्लक्षित आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचणारा एक सेतू म्हणून विकासपीडिया कार्य करणार आहे। हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते। विकासपीडिया हे एक बहुभाषिक ज्ञान विषयक वेब पोर्टल आहे, जे सर्व अधिकृत भारतीय भाषांमधून सामाजिक सबलीकरणाशी निगडित क्षेत्रांबाबत वापरकर्त्यांशी संवाद साधते। मानवाच्या मूलभूत गरजांसंबंधित महत्त्वाच्या अशा कृषी, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, ऊर्जा आणि ई शासन या क्षेत्रांमधील महत्त्वाची माहिती लोकांना सहज उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा या विकासपीडिया पोर्टलचा मुख्य उद्देश आहे। विकासपीडिया मोबाईल फोन व टॅबलेट या दोन्हीसाठी अनुकूल असल्यामुळे केव्हाही, कोठेही व कोणत्याही साधनाद्वारा या वेब पोर्टलला भेट देता येते। याशिवाय गाव पातळीवर तयार केलेल्या आधुनिक ICT युक्त महा ई सेवा केंद्रासारख्या जाळ्यामुळे लोक www.vikaspedia.in या वेब पोर्टलला स्वतः भेट देऊ शकता। विकासपीडिया पोर्टलची अनेक वैशिष्ट्ये आहेत। विकासपीडियावर मल्टीमीडिया, मोबाईल ॲप, ऑनलाईन सर्व्हिस अशा विविध प्रकारांनी व पद्धतींनी सादर केलेली माहिती उपलब्ध आहे। माहिती व ज्ञानाच्या संबंधित सामायिकरित्या निर्मित संसाधनांची देवाणघेवाण होण्यासाठी एक सुलभ प्रक्रिया। या देवाणघेवाणीतील एक भागीदार म्हणून आपण ही नोंदणी करून सहभागी होऊ शकता। हे वेब पोर्टल आदान प्रदानात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह आहे। आपण त्यावर दिलेल्या माहिती संदर्भात मूल्यांकन करणे, सूचना व अभिप्राय देणे इत्यादी करू शकता। याशिवाय त्यावरील मत चाचणीत आपले मत नोंदवू शकता व सर्वच विभागांमधील असलेल्या चर्चा मंचात सहभागी होऊ शकता। विकासपीडियाचा स्थानिक लोक समुदायात प्रसार व प्रचार करणे, तसेच डिजिटायझेशन अथवा भाषांतर करणे अशा उपक्रमांमधून आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता। प्रत्येक राज्यात स्थापन केलेल्या राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्थेमार्फत माहितीचे व्यवस्थापन, लोकसंपर्क, विकासपीडियाचा प्रचार व प्रसार आणि या विधायक कामासाठी स्वयंसेवक तयार करणे इत्यादी कामे केली जातात। या पोर्टलच्या निर्मितीमध्ये विविध संस्था
व त्यामधील काम करणाऱ्या लोकांचे मौलिक काम व वैचारिक आदान प्रदान यांचा हातभार लागल्यामुळे विकासपीडिया आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख व विश्वास निर्माण करू शकला. देशाच्या प्रगतीदर्शक नकाशावर भलेही ही एक छोटीशी सुरुवात असेल, परंतु लोकांचे जीवन समृद्ध करण्याच्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे. माहितीचे सामर्थ्य विकासाशी निगडीत करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन वंचितांची सेवा करण्यासाठी विकासपीडियाने एकत्रित ज्ञान संचयातून विकासाकडे वाटचाल सुरू केलेली आहे.